लेझरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्राव झालेला आहे. पोलीस हवालदारालाही लेझर लाईटचा फटका बसलाय. कोल्हापूरच्या उजगावातील ही धक्कादायक घटना आहे. बंदी असताना सुद्धा गणेश मिरवणुकीत लेझरचा वापर करण्यात आलेला आहे. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया. प्रताप, एकीकडे बंदी आहे तरीही लेझर लाईटचा वापर आणि लेझर लाईटचे दुष्परिणाम माहिती असून सुद्धा का वापरलं जात आहे? यापूर्वी सुद्धा आपण पाहतो की लेझर लाईटच्या वापरामुळे अनेकांचे डोळे गेलेले आहेत हे दिसून आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की कोल्हापूर पोलीस दलाने आवाहन केलं होतं की कोणीही लेझर लाईटचा वापर करू नये. पण काल रात्री जी मिरवणूक निघालेली आहे गणेश आगमनाची, त्याच्यामध्ये सर्रास सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझर लाईटचा वापर केला. त्याचा दुष्परिणाम म्हणून आपण पाहतोय, एक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याला आपला डोळा गमवावा लागला अशा प्रकारची एकूण स्थिती दिसून येते. आणि त्याचबरोबर पोलीस हवालदारला देखील याचा फटका बसलेला आहे. या दोघांच्यावर उपचार सुरू आहे. पण आपण पाहतो की लेझर किरणांचा थेट मारा आपल्या बुबळावर झाला तर रक्तस्राव होतो आणि त्याच्यानंतर दिसायचं कमी होतं हे यापूर्वी अनेक वेळेला दिसून आलेलं आहे. असं असताना देखील आपण पाहतोय की अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. खरं तर हे जे आता दोघा जणांना याची इजा झाली आहे तर समोर आलंय. पण मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर जवळपास 70 ते 80 लोकांना या लेझर लाईटमुळे आपल्या डोळ्यांना इजा करून घ्यावी लागली होती. आत्ता सुद्धा या पुढच्या काळात अनेक लोकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचं आपल्याला दिसून येईल. नक्कीच, धन्यवाद प्रताप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.